हाय हॅलो, नमस्ते. मी कल्पना, कल्पनाच रेसिपी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात, आज आपण घेवड्याचा पुलाव बनवलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हा पुलाव कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चटपट रेसिपी होते. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया घेवडा पुलाव बनवण्यासाठी. इथं बघू शकता, ज्यामध्ये दाणे भरलेले अशाच मी शेंगा घेतलेले आहेत. त्याचे दाणे काढून घेतलेले एक वाटीभर घेतलेले, त्यानंतर छोटी वाटी घेवड्याच्या कोवळ्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत. घेवडा पुलाव म्हणून यामध्ये फक्त घेवड्याचे दाणे आणि घेवड्याचे शेंगाच वापरलेले आहेत. 2 मिडियम साईजचे कांदे, अर्धा टोमॅटो हा मोठा होता म्हणून अर्धाच घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद पावडर, मटण मसाला घेतलेला आहे 1/2 चमचा. इथे तुम्हाला बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही बिर्याणी मसाला पण वापरू शकता. 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, तर लसूण इथे ठेचून घेतल्यात तरी चालेल किंवा अद्रक चिरून घेतल्यात तरी चालेल. 1/2 चमचा बडीसोप, 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेले, तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, 4 लवंगा आणि त्यानंतर मोठी वेलची घेतलेली आहे. ही आपल्याला फोडणीमध्ये वापरायचं आहे. तर आता सुरुवात करूया. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ घेतलेले आहेत. मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ज्या वाटीचं प्रमाणे तांदूळ घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे 1/2 तासासाठी हे बासमती तांदूळ मी भिजत ठेवले होते. तुम्ही कोलम वापरला तर न भिजवता हा पुलाव बनवला तरी खूप छान होईल. तर इथे मी बासमती अख्खा घेतलेला आहे म्हणून भिजवून घेतलेला आहे, याने पुलाव तो खूपच छान होईल. तर वाटीचं प्रमाण हे आपल्याला पाहिजे. तुम्ही वाटी घ्या किंवा ग्लास घेतला तरी चालेल, त्यानुसारच आपल्याला पाणी टाकायचंय. परत एकदा सांगते तुम्हाला, तांदूळ भिजत ठेवायच्या अगोदर हा मी स्वच्छ धुवून घेतला होता. इथे मी हा भात जो आहे तो पॅनमध्ये बनवणार आहे म्हणून 1 वाटीसाठी आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचंय. जर कुकरमध्ये जर हा भात बनवायचा असेल तर तुम्हाला 1.5 पट पाणी घालायचंय, म्हणजे 1 वाटीसाठी 1.5 पट पाणी वापरायचं, म्हणजे 1.5 वाटी पाणी वापरायचंय. तर आता हे जे पाणी भिजत ठेवलेलं आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचंय. तर आता गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे. पॅन गरम झालं का, यामध्ये तूप टाकणार आहे. 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे. इथं तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. तर चांगलं तूप गरम झालं का, यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचेत आणि खडे मसाले पहिल्यांदा परतून घ्यायचेत. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी हिंग दाखवला नव्हता तर 1/2 चमचा मी हिंग वापरणार यामध्ये. तूप आता चांगलं गरम झालेलं आहे, खडे मसाले टाकूया. त्यानंतर जिरं टाकूया. खडे मसाले पहिले परतून घेऊया, त्यानंतर जिरं आणि बडीसोप टाकायची, ती पण चांगली परतून घ्यायची आपल्याला. इथे पुलावसाठी मी बडीसोप वापरलेली आहे. तुम्ही फोडणीचा भात किंवा मसाले भात सुद्धा असेल ना तर त्यामध्ये बडीसोपचा वापर केला तर खूपच छान फ्लेवर येतो. झटपट होणारी रेसिपी आहे. कधी तुम्ही टिफिनसाठी किंवा बाहेरून कधी आलात, तुम्ही जेवण बनवायला वेळ नसेल तर ही झटपट पद्धतीने रेसिपी बनवून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर आता बघू शकता तुम्ही, इथं मसाले आपले टाकले होते मी, ते चांगले परतले. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. कांदा थोडासा नरम झाला त्यानंतरच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आपल्याला. तर इथे वेळ पण लागत नाहीये हा पुलाव बनवण्यासाठी. कमीत कमी फक्त 20 ते 25 मिनिटं हा पुलाव बनवायला लागतो. तर आता अद्रक लसूणची पेस्ट परतून झालेली आहे. तर जे दाणे मी घेतले होते घेवड्याचे, ते दाणे स्वच्छ धुवून आपल्याला कांद्यामध्ये टाकायचे. त्यानंतर जे घेवड्याच्या कोवळ्या शेंगा घेतल्या होत्या ते आपण आपल्याला धुवून कांद्यावरती टाकायच्यात आणि त्या आपण थोड्याशा परतायच्यात. मटण मसाला घेतलेला आहे तो टाकायचा. हळद पावडर टाकायची आहे. त्यानंतर धना पावडर टाकायची आहे. टोमॅटो, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलं होतं त्या वाटेनेच पाणी टाकायचं आहे. ते इथे 2 मिनिटं परतून झालेले आहे. तर आता मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं तर 2 वाट्या इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2 वाट्या पाणी घेते. पाणी टाकून आपल्याला याला पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला तांदूळ जो आहे तो पूर्णपणे त्यातलं पाणी काढून तो नंतर उकळी आल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. ते इथे एका स्ट्रेनरमध्ये मी तांदूळ पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर कापून ठेवते, म्हणजे आपल्याला भात शिजवताना थोडीशी वापरायची, त्यानंतर वरतून डेकोरेशनसाठी थोडी वापरायची आहे. तर आत्ता थोडीशी मी टाकते कोथिंबीर. थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चांगली परत एक उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला. गॅस मी इथं मोठाच ठेवलेला आहे आणि उकळीपर्यंत इथं गॅस मी मोठा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता आता छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे.
उकळे आले की यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे। तर आता तांदूळ टाकूया। तांदूळ जेव्हा शिजवायला ठेवतो आपण त्या टाइमला घ्यास जो आहे तो पूर्णपणे मंद ठेवायचा आहे। तांदूळ इथे टाकून मी पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे। आणि एकदा आपण जेव्हा तांदूळ पाण्यामध्ये टाकतो तर त्यानंतर आपल्याला जर आपण मिक्स करायची गरज नाहीये किंवा हलवायची पण गरज नाहीये। तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट मी सांगते। जेव्हा तांदूळ टाकल्यानंतर इथे एकदा उकळ येऊन द्यायची, त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनिट हा भात शिजवून द्यायचा आहे। 15 ते 20 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता छानपैकी आपला भात शिजलेला आहे। आणि आता हा भात बघूया, तुम्हाला दाखवते इथे छानपैकी मऊ शिजलेला आहे। इथे आपल्याला हा भात लगेच मिक्स करायचा नाहीये, तर इथे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक चमचाभर आपल्याला तूप टाकायचंय। तूप टाकून आपल्याला परत 5 ते 10 मिनिटांसाठी भातावरती झाकण ठेवायचं आणि भात छानपैकी मुरून द्यायचाय। तर इथे आता तूप टाकून झालेलं आहे, परत इथे मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटांनंतर आपण भात मुरला की त्यानंतर मिक्स करूया। 10 मिनिटं झालेले आहे, आता झाकण काढूया आणि भात एकदा मिक्स करून आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एक पलेता घेतलेला आहे, पलेताच्या साह्याने पहिल्या साईडच्या कडा मोकळ्या करायच्यात आणि भात हा आतमध्ये करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही पूर्णपणे छान मोकळा सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे। भात शिजून झाल्यानंतर जरी तांदूळ मोकळा झाला ना, तो तोंडात गेल्या गेल्या वितळला पाहिजे भात। अशा पद्धतीचा शिजवला गेला पाहिजे, जास्त पण नाही शिजला पाहिजे, कमी पण नाही शिजला पाहिजे। कारण कमी जर शिजला असेल तो भात तो कडक होतो। तरी तर या पद्धतीचा हा भात तयार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही जसा दिसायला छान वाटतो ना, तसा हा खायला पण खूप छान आहे। साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। थँक्यू।